हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी आवडती क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी। आता काही लोक कारल्याच्या भाजीचं नाव ऐकून व्हिडिओ स्किप करतील किंवा बघणार नाही, पण ही रेसिपी नक्की बघा आणि घरात ट्राय करून बघा। इथे मी 1/2 किलो कारल्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यावरचं जे आवरण असते ते थोडं थोडं चाकूच्या मदतीने कापून त्याच्यानंतर त्याला मी स्लाइसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे। मग एका पॅनमध्ये एक पेला भरून मी तेल तापत ठेवलं आणि मग त्याच्यामध्ये हे जे कारले आहेत त्यांना फ्राय करण्यासाठी टाकलं। गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवूनच आपल्याला कारले पूर्णपणे ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही बघू शकता कारले छान ब्राऊन झाले आहेत। आता मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। पॅनमधील उरलेले तेल बाजूला काढून 2 चमचेच तेल मी या पॅनमध्ये ठेवले आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा भरून ठेचलेले लसूण टाकले आणि लसणाला छानपैकी आपल्याला सॉटे करून घ्यायचं आहे। एका मध्यम आकाराच्या कांद्याला स्लाइसेसमध्ये कट करून पॅनमध्ये टाकले आणि त्याला मी सॉटे करून घेतलं। कांदा हलका ब्राऊन व्हायला लागला की गॅसची फ्लेम स्लो करून आता मी याच्यामध्ये पावडर मसाले टाकून घेतले। सर्वात आधी मी चवीनुसार मीठ टाकलं, 1/2 चमचा मी इथे हिंग टाकलं, त्याच्यानंतर 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मालवणी मसाला, 1/2 चमचा घाटी मसाला टाकला आणि सर्व मसाल्यांना कांद्यामध्ये छानपैकी सॉते करून घेतलं। 3 ते 4 मिनिटं मसाला छान परतून घेतल्यानंतर फ्राय केलेली कारली मी या कांद्यामध्ये टाकले आणि व्यवस्थितपणे सर्व जिन्नसला एकमेकांमध्ये मिक्स करून घेतलं। त्यानंतर मसाल्यांचा कांद्याचा फ्लेवर कारल्यांमध्ये जाण्यासाठी 5 मिनिटासाठी मी झाकण लावून स्लो फ्लेमवरती भाजीला शिजवून दिलं। अशा प्रकारे क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी कारल्याची ही भाजी इथे खाण्यासाठी रेडी झालेली आहे। तुम्ही याला भाकरी, चपाती किंवा भात आणि वरणसोबत ट्राय करून बघा। हे खाण्यासाठी एकदम डिलिशियस लागतं। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट सेशनमध्ये सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।